Hi kids, we will start the first lesson of EVS, our environment. Look at the picture alongside. काही चित्र दिलेले आहेत ते बघा. You can easily name all these things. सहजरित्या तुम्ही त्याची नावे सांगू शकता. Bat, pot, cup, thread. What materials are they made from? कुठल्या material पासून ते बनलेले आहेत? Bat is made up by the wood. Pot is made up by the soil. Cup is made up by the clay and thread is made up by the cotton. Where do we find this material? Kuthe bhettat aplyala he material? Wood we get from the trees. Soil we get in the nature. Clay also we get in the nature, as well as thread we get from the plants. Cotton. What are the uses of these things? Yachi kay garaj ahe aplyala? Bat is used for playing. Pot is used to store the water. Cup is used to drink the milk, tea, coffee, and thread is regularly used for stitching the clothes. You can name these things too. आपण याचीही नावं सांगू शकतो. Banana, amla, maize. Where do we find them? We find all this material, or we get all this material from the plants. What are they used for? So these are all used for the eating. आपण खातो, केळी खातो, मक्का खातो आणि आवळा सुद्धा खातो. We see the picture. There are many things around us. आपल्या आजूबाजूला खूप काही गोष्टी आहेत. Above we see one picture. In that we see many things. A tree is there, monkey, mountains, river, stones, rabbit and many more things. So they form our environment. ह्या सगळ्या गोष्टींपासून आपलं एन्व्हायरमेंट तयार झालं. देअर आर स्टोन्स अँड रॉक्स अँड सॉइल्स. दगडं आहेत, माती आहे. देअर आर रिवर्स अँड स्ट्रीम्स अँड लेक्स. नद्या आहेत. स्ट्रीम मीन्स स्मॉल नॅरो रिवर. अँड लेक्स, तळे आहेत. देअर इज एअर, हवा पण आहे. देअर आर हिल्स अँड माउंटन्स, डोंगरं आहेत. देअर आर जंगल्स, फॉरेस्ट पण आहेत. These are filled and houses. Sheti pan ahe, ghara pan ahet. And roads and also barren lands. Road pan dishtahet. And also barren land. Barren land manje jithe kai ugat nahi. Tyala mhanto apan barren land. We also see many different animals around us. Aplya avti bhavti aplyala barechche prani dishtat. Animals dishtat. Different types of trees and bushes and climbers. Mix our environment beautiful. Zhada ahet. Bushes. झुडपं आहेत. क्लाइंबर्स, वेली आहेत. अँड दिस ऑल थिंग्स मेक्स अवर एन्व्हायरमेंट व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. वी टू आर अ पार्ट ऑफ दिस एन्व्हायरमेंट. आपण सुद्धा ह्या एन्व्हायरमेंटचा एक भाग आहोत. अ स्पॅरो अँड अ रोड साईड स्टोन. चिमणी आणि दगड. नाव लेट अस लुक ॲट अ स्टोन अँड अ स्पॅरो इन अवर सराउंडिंग अँड कम्पेअर दॅम. चला तर मग एक दगड आणि चिमणी बघूया आणि त्यांना कम्पेअर करूया. अ स्टोन रिमेन्स वेअर इट इज. Its place changes only if someone picks it up and moves it. एक दगड एकाच ठिकाणी असतो, तो त्याची जागा बदलत नाही जोपर्यंत आपण त्याला एका जागेवर उचलून दुसऱ्या जागेवर ठेवत नाही. इट डझंट ईट, तो जेवण करत नाही. सो इट डझंट ग्रो बिगर, त्यामुळे तो मोठाही होत नाही. इट डझंट हॅव बेबीज आयदर, त्याला छोटेसे बेबीजही नसतात. इट इज नॉट द सेम विथ स्पॅरो. दे बिल्ड नेस्ट, पण असं चिमणीसोबत नसतं. ती त्यांची घरटी बांधतात, नेस्ट बांधतात. दे मूव हिअर अँड डिअर ऑन देअर ओन. ते स्वतःच इकडे तिकडे फिरत असतात. दे इट इन्सेक्ट अँड ग्रेन्स. ते इन्सेक्ट खातात आणि ग्रेन्स खातात, दाणे. दॅट इज वाय दे ग्रो, त्याच्यामुळे ते मोठी मोठी होत जातात. दे लेज एग्ज इन द नेस्ट, ते त्यांच्या नेस्टमध्ये अंडी देतात. लिटल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग्स, छोट्या छोट्या चिमण्या त्यामधनं बाहेर निघतात. Sparrow takes a lots of care of their young ones. आणि चिमण्या त्यांच्या बाळाची खूप काळजी घेतात. Sparrow is a living thing and stone is a non-living thing. यावरून आपल्या हे लक्षात येतं की स्पॅरो ही लिव्हिंग थिंग आहे, तर स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग. थिंग्स इन अवर सराउंडिंग फॉर्म्स टू ग्रुप्स. मग आपल्या परिसरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या दोन ग्रुप्समध्ये डिवाइड होत आहेत, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर लिव्हिंग थिंग परत दोन याच्यामध्ये डिवाइड होत आहेत, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्स हॅव बेबीज अँड सिडलिंग ग्रोज फ्रॉम द सीड्स.
ॲनिमल्सला बाळ होतात तर सिडलिंग दॅट इज ग्रोईंग फ्रॉम द सीड्स. सीड्स म्हणजे बियाणं. द सिडलिंग देन ग्रोज इन टू द प्लांट. दिस टेल्स अस दॅट प्लांट्स आर द लिव्हिंग थिंग. सिडलिंगचं रूपांतर झाडामध्ये होतं आणि याच्यावरून आपल्याला हे सांगता येतं की प्लांट्स आर ऑल्सो द लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स टू मूव, ते पण हलतात. फॉर एक्झाम्पल, वेन अ बर्ड ब्लूम्स इन टू द फ्लावर इट पेटल्स ओपन. ज्यावेळी एखादी कळी उमलते, ब्लूम्स, इट पेटल्स ओपन. पेटल्स म्हणजे पाकळ्या, त्याच्या पाकळ्या फुलतात. बट मूवमेंट ऑफ द प्लांट्स आर नॉट सो इझिली सीन. प्लांट्स ऑल्सो नीड फूड. पण प्लांट्सची जी मूवमेंट असते ती सहजरित्या आपल्याला दिसत नाही, बट प्लांट्सला सुद्धा जेवण लागतं. दे नीड्स फूड. ऑफकोर्स प्लांट्स डू नॉट मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस लाईक ॲनिमल्स टू. पण झाडं ॲनिमल्ससारखी फिरत नाहीत, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती स्थलांतर करत नाही. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन वन प्लेस अँड दॅट इज पॉसिबल बाय देअर रूट्स. त्यांची जी मुळं असतात ते त्यांना एकाच जागेवर पकडून ठेवतात. दिस इज द बिग डिफरन्स बिटवीन द प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे प्लांट्स आणि ॲनिमल्समधला. आर द थिंग्स इन दिस पिक्चर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग? इफ इट इज लिव्हिंग थिंग, इज इट अ प्लांट और अन ॲनिमल? काही चित्र दिसतात आपल्याला, सम पिक्चर्स आर शोन. ट्रीज आहे, रॅबिट आहे, फ्रॉग आहे, गॅस आहे, कप, प्लांट आणि कढई. सो यू हॅव टू डिवाइड इट इन टू द लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स ॲज वेल ॲज प्लांट अँड ॲनिमल्स. अ रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो, इज इट लिव्हिंग और नॉन लिव्हिंग? रेल्वेचं इंजिन मागे पुढे जातं, मग ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? वूड कम्स फ्रॉम द ट्रीज विच आर लिव्हिंग थिंग्स. लाकूड आपल्याला झाडाकडनं भेटतं, झाडं हे लिव्हिंग थिंग्स आहे. अ चेअर इज मेड बाय द वूड, चेअर ही वूडपासनं बनली आहे. नाव इज द चेअर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग? तर मग तुम्हाला सांगायचं आहे की चेअर ही लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. विच बर्ड्स डू यू सी इन युअर सराउंडिंग? कुठल्या बर्ड्स दिसतात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला? कॅन यू नेम सम थिंग्स दॅट आर मेड फ्रॉम द स्टोन? तुम्ही काही गोष्टी सांगू शकतात का की ज्या दगडापासनं बांधल्यात? नाव नेक्स्ट, द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. वॉटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. पाणी आणि हवा हे एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. प्रत्येक लिव्हिंग थिंगला त्याची गरज आहे. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. जशी हवेची गरज आहे तशीच त्यांना जेवणाचीही गरज आहे. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मग आपल्याला जेवण कुठून भेटतंय? आपल्या एन्व्हायरमेंटमधून. व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड्स टू सर्व्हाइव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे लिव्हिंग थिंग्सला सर्व्हाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एन्व्हायरमेंटमधून भेटतात. बर्ड्स बिल्ड नेस्ट, दे नीड कॉटन. चिमण्यांना घरटी बांधायची असतात त्यासाठी त्यांना कॉटन लागतो. ट्विक्स अँड थ्रेड्स टू बिल्ड देम. ट्विक्स म्हणजे काड्या, थ्रेड्स म्हणजे धागा. आणि या सगळ्या गोष्टींनी मिळून तो नेस्ट बनवतो. दे गेट दिस थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना एन्व्हायरमेंटमधून भेटतात. ह्युमन बीइंग यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आपणही भरपूर गोष्टी वापरतो एन्व्हायरमेंटमधल्या. वी गेट कॉटन, वूल अँड सिल्क फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. वी वीव क्लोथ्स फ्रॉम देम. आपण त्यापासून आपले कपडे बनवतो. वी मेक थिंग्स लाईक मॅट्स, बास्केट, पेपर फ्रॉम द मटेरियल्स इन अवर एन्व्हायरमेंट. आपण मॅट्स बनवतो, चटई, बास्केट बनवतो अँड पेपर्स फ्रॉम द मटेरियल. वी बिल्ड हाऊसेस युझिंग द क्ले अँड स्टोन्स अँड वूड. आपण आपली घरं बांधतो माती, दगडं, वूड यूज करून. दिस मटेरियल टू वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. आणि हे सगळे मटेरियल्स आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटमधून भेटतात. द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय द विंड. काही सीड्स प्लांट्सचे स्कॅटर्ड हवेमुळे इकडे तिकडे पसरतात. ॲज अ रिझल्ट सीडलिंग ऑफ दोज प्लांट ग्रो इन द न्यू प्लेसेस. आणि त्यामुळे त्या झाडाची अनेक झाडे तयार होतात आणि लांब लांबपर्यंत पोहोचतात. दस प्लांट्स टू गेट हेल्प फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. प्लांट्सला सुद्धा हवी ती मदत एन्व्हायरमेंट पासूनच भेटते. लिव्हिंग थिंग्स टेक मेनी थिंग्स फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. व्हॉट अफेक्ट डज दे हॅव ऑन द एन्व्हायरमेंट? ॲनिमल्स लाईक व्हल्चर्स अँड फॉक्सेस ईट द फ्लेश ऑफ द डेड ॲनिमल्स. काही ॲनिमल्स जसे की व्हल्चर, फॉक्सेस हे डेड ॲनिमल्सचं फ्लेश खातात. दस दे क्लीन द एन्व्हायरमेंट वाईल दे सॅटिस्फाय देअर हंगर. ते त्यांचं पोट तर भरतातच, पण
त्याचसोबत ते एन्व्हायरमेंट सुद्धा क्लीन करायला मदत करतायत. रिमेन्स ऑफ डेड ॲनिमल्स डिकिंग, जे डेड ॲनिमल्स असतात आणि त्यांचं जे उरलेलं अवशेष असतं ते डिके होतं, मातीमध्ये मिक्स्ड होऊन जातं, दे मिक्स्ड विथ द सॉइल. लीव्स फॉल ऑफ, झाडाची पाने गळतात, दे टू रॉट अँड गेट मिक्स्ड इन द सॉइल. पानं गळल्याच्या नंतर ते सुद्धा एक मातीचाच भाग होऊन राहतात. दिस मेक्स द सॉइल फर्टाईल, आणि त्याच्यामुळे सॉइलची फर्टिलिटी वाढते. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता. प्लांट्स गेट नरिशमेंट फ्रॉम द फर्टाईल सॉइल, आणि प्लांट्सला जी काही नरिशमेंट हवी असते ती त्याला त्या फर्टाईल सॉइलमधून मिळते. दस लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू, तर लिव्हिंग थिंग्स हे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये सुद्धा काही चेंजेस घडवून आणतायत. लेट्स मीट इन द न्यू लेसन. टिल देन, गुड बाय.